घरातून बेपत्ता झालेल्या एका भंगार व्यावसायिकाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो या गावामध्ये शुक्रवारच्या मध्यरात्री आढळून आली आहेत. या घटनेने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहेत. या घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या घटनेत काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो शेत शिवारात जुनी वस्ती बालाजी चौक येथे राहणारा 50 वर्षीय भंगार व्यावसायिक सय्यद सलीम सय्यद मुस्ताफ यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरनं सय्यद सलीम सय्यद मुस्ताक हे आपल्या राहत्या घरून शुक्रवारी सायंकाळी कोणालाही न सांगता घरून निघून गेले होते. त्यांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. या दरम्यान रात्री 9:30 रहीम याने फिर्यादीला फोन करून घटनेची माहिती दिली असता नातेवाईकांनी धाव घेऊन आपला आक्रोश व्यक्त केला. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरनं मूर्तिजापूर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू आहे.